नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येक परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्याच्यावरची जी काही चर्चा आहे ती या व्हिडिओमध्ये करण्यात येणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर मग मी सुरुवात करते प्रश्न क्रमांक एक अलीकडे जगातील आदिवासींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला गेला आहे पर्याय बघ हा आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट सात ऑगस्ट यापैकी नाही तर नऊ ऑगस्टसाठी का याचं उत्तर येतं नऊ ऑगस्टला आदिवासीचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आलेला आहे हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय वंशाचे आदिवासी लोक दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघानं नऊ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला गेलेला आहे आणि हा जो दिवस आहे तो कशासाठी साजरा केला जातो तर आदिवासींचा जो गरजा आहेत त्याच्याबद्दल जी काही जागृती आहे ती करण्यासाठी या दिवसींचा हा जो दिवस आहे या ठिकाणी साजरा केला जातो नऊ ऑगस्टला तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया अलीकडेच पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत मिशनवरती कोणत्या संवादात्मक केंद्राचं उद्घाटन केलं आहे पंतप्रधान निर्मल केंद्र पंतप्रधान स्वच्छता केंद्र राष्ट्रीय स्वायत्त केंद्र यापैकी काहीही नाही आहे तर बघा राष्ट्रीय स्वायत्ता केंद्र हे जे आहे ते स्वच्छ भारत मिशन जे आहे त्याच्यावरती या ठिकाणी बघा आपण थोडक्यात जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलंय की शनिवारी राजघाट जवळील जे राष्ट्रीय आत्मसंरक्षण केंद्र आहे तिथे त्याचं उद्घाटन केलं दहा एप्रिल दोन हजार सतरा मध्ये गांधीजींना समर्पित राष्ट्रीय आत्मसंरक्षण केंद्र जे आहेत त्यां पंतप्रधानांनी पहिली घोषणा केलेली गांधीजन गांधीजींचे चंपारण्याचे शंभर वर्ष जे आहेत सत्याग्रहाचं ते पूर्ण झालेलं आहे आणि यानिमित्तानं स्वच्छ भारत हे जे मिशन आहे ते एक परस्पर समाधी केंद्र त्या ठिकाणी असेल तर बघा शंभर वर्ष ह्या ठिकाणी सत्याग्रहाला पूर्ण झालेली आहेत आणि यानिमित्तानं स्वच्छ भारत मिशन जे आहे ते, गांदी गांदी जे 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 आहे ते, जे ते एक परस्पर समाधी केंद्र त्या ठिकाणी असेल तर हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया नुकत्याच आर बी आय बँकांना किती टक्के सोन्याच्या मूल्यांचं कर्ज देण्याची घोषणा केली आहे ऐंशी टक्के नव्वद टक्के सत्तर टक्के यापैकी नाही तर नव्वद टक्के असं ठिकाणी याचं उत्तर येईल नव्वद टक्के हे जे आहे ते आर बी आय बँकांना नव्वद टक्के हे सोन्याच्या मूल्यांची जे कर्ज आहे ते देण्याची घोषणा केलेली आहे गुरुवारी चलनविषयक धोरण जे आहे ते समितीच्या जा बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनामध्ये रिझर्व्ह बँकेनं असं म्हटलं आहे की सर्वसामान्यांना जे नवीन आणि लहान व्यापाऱ्यांना जे कोरोना व्हायरसचं संकट आलेलं आहे त्याच्या ठिकाणी त्यांच्यामुळे एक फायनान्स एक खूप मोठी आपत्ती आलेली आहे त्या उद्देशानं सोन्याची जी दागिने आहेत त्याच्या बदल्यामध्ये येणारे जे बिगर शेती नॉन बिगर शेती म्हणजे नॉन बिगर शेती, शेती, शेती कर्जाची जी मर्यादा आहे ती पंच्याहत्तर टक्क्यांवरून त्यांनी नव्वद टक्क्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घे घेण्यात आलेला आहे पंच्याहत्तरवरून नव्वद टक्क्यापर्यंत त्यांनी ती त्या ठिकाणी वाढवलेली आहे आणि ही जी सूट आहे ती एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत त्या ठिकाणी लागू आहे तर बघ हा आर बी आयने बँकेनं किती टक्के सोन्याच्यासाठी कर्जाची सूट दिलेली आहे तर नव्वद टक्के त्या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघूया अलीकडेच कोणत्या संस्थेनं सायबर हल्ल्यामुळे रशिया चीन आणि उत्तर कोरियाच्या संकटांवरती बंदी घातलेली आहे संघटनांवर बंदी घातलेली आहे तर हा संघटना बघा हा पर्याय बघा युनेस्को एशियन युरोपियन या युनियन, युनियन यापैकी नाही तर युरोपीय युनियन असल्याचं उत्तर या ठिकाणी येतं एकतीस जुलैमध्ये युरोपियन युनियन युनियननं प्रथमच जे सायबर हल्ले आहेत त्याच्यावरती बंदी घातलेली आहे आणि उत्तर कोरियाच्या कंपनीसह रशियन लष्करी एजंट्स चीनी सायबर हेर काही इतर संघटनांवर पण ते लादलेलं आहे आणि हे जे निर्बंध आहेत त्या त्याच्यामध्ये सहा लोक आणि तीन गटांपैकी रशियाची जी आर यू मिलिटरी इंटेलिजन्सी एजन्सी आहे ती त्या ठिकाणी येते पुढचा प्रश्न बघू हे आणूक मुकुंद लाट यांचं निधन झालं ते कोण होते गायक इतिहासकार पत्रकार यापैकी नाही तर प्रश्नाचं उत्तर इतिहासकार असं येतं मुकुंद लाठ हे जे होते ते एक इतिहासकार होते आणि त्यांना पद्मश्री मिळालेला आहे आणि तसेच एक पंडित जसराज यांचे सहकारी त्या ठिकाणी ते होतं मुकुंद लाठ हे त्यांचं वय ब्याऐंशी होतं निधनाच्या वेळेस पुढचा प्रश्न बघूया एक इतिहासकार होतं आहे पंडित सॉरी एक इतिहासकार होते मुकुंद लाटची पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सहा अलीकडे एम एस एम ई सक्षम पोर्टल कोणी सुरू केलं आहे एस आय डी बी आय सीड बी आर बी आय एस बी आयपैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर सीड बी असं येतं यांनी एम एस एम ई हे एक सक्षम पोर्टल जे आहे त्या ठिकाणी सुरू केलं आहे जुलै दोन हजार वीसमध्ये लघुउद्योग विकास एस आय डी बी आयनं क्रेडिट ब्युरो फॉर्म ट्रान्स युनिसिबल याच्या सहकार्यानं पोर्टल सुरू केलेलं आहे आणि हे जे पोर्टल आहे ते कर्जदारांना त्यांच्या कर्जाचं बंधन रोखण्यासाठी मदत करतं आणि त्याचबरोबर उद्योजकांना वित्त पुरवठाचा मार्ग पण त्या ठिकाणी तर सुरू सुकर करतं आहे तर बघा हे जे पोर्टल आहे ते जे कर्जदार आहेत त्यांना कर्जना कर्जाचं जे एक बंधन आहे ते रोखण्यास मदत करतं आहे आणि त्याबरोबरच उद्योजकांचा जो वित्त पुरवठा आहे तसा मार्ग पण त्या ठिकाणी तो सुकर करतो आहे पुढचा प्रश्न बघूया नुकताच प्रसिद्ध झालेल्या फ्युचर ब्रँड इंडेक्स दोन हजार वीसमध्ये प्रथम कोण आहे पर्याय बघा रिलायन्स ॲपल सॅमसंग यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर ॲपल असं येतं जे फ्युचर ब्रँड इंडेक्स दोन हजार वीस आहे त्याच्यामध्ये ॲपल त्या ठिकाणी येतं तर बघा एक रिलायन्स इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये उद्योगपती मुकेश अंबाणी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीनं आणखीन एकशाचं के संपादन केलं आहे आणि जे रिलायन्स इंडस्ट्री आहे त्यांनी फ्युचर ब्रँड इंडेक्स दोन हजार वीसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं जे स्थान आहे त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि पहिल्या स्थानावर असताना अमेरिकेचा जो आहे एक राक्षस ॲप अप, ॲपल आहे पहिल्या स्थानावरती राक्षस ॲपल त्या ठिकाणी आहे आणि जर बघितलं तर, तर दुसऱ्या क्रमांकाचं जे स्थान आहे ते फ्युचर ब्रँड इंडेक्स दोन हजार वीसमध्ये रिलायन्स ठिकाणी मिळवलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ नुकतीच कोणत्या राज्य सरकारनं अधिक मागासवर्गीयांना न्यायालयीन सेवेत रिझर्वेशन पर्सेंट आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे पंजाब हरियाणा राजस्थान यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर येते बघा पर्याय सी राजस्थान असं येतं राजस्थान आणि आपण जर बघितलं तर जे नुकतीच राज्य सरकारनं अधिक मागासवर्गीय न्यायालयांना सेवा सेवेमध्ये रिझर्वेशन आरक्षणाची जी घोषणा केलेली आहे त्याचं जे राज्य आहे ते आहे राजस्थान राजस्थानचं कॅपिटल जर बघितलं तर ते आहे जयपूर तर हे पण लक्षात ठेवा आणि जयपूर आहे आणि त्यांचे जे सध्याचे राज्यपाल आहेत ते आहेत अशोक गेहलोत हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा तर बघा अशोक गेहलोत त्यांच्या पुढाकारानं जे की सी एम आहेत राजस्थानचे से, नायिक सेवा नियमावली दोन हजार दहामध्ये सरकारनं सुधारणा केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की गुजरातसह बहुतांश मागासवर्गीय गुजरातसह मागासवर्गीय उमेदवारांना तर राजस्थान न्यायालयातील सेवेमध्ये जे आहे ते आरक्षण मिळणार आहे परंतु एक टक्क्याने जी पाच टक्के आरक्षण देण्यास त्यांनी पुढाकार घेण्यात आलेला आहे प्रश्न नऊ बघूया एन एच ए आय नुकतीच कोणत्या आय आय टी स्वाक्षरी केली आहे पर्याय बघूया आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली कानपूर यापैकी काही नाही तर बघा प्रश्नाचं उत्तर आय आय टी दिल्ली असं या ठिकाणी येतं प्रश्न पुढचा बघूया चारशे खाटांच्या कोविड समर्पित रुग्णालयाचे नुकतंच उद्घाटन कोठे आहे पर्याय आहेत लखनऊ नोएडा कानपूर यापैकी नाही तर या प्रश्न उत्तर नोएडा असं या ठिकाणी येतं तसंच आपण जर बघितलं तर पर्याय एक लखनऊ पण या ठिकाणी आहे तर लखनऊ जे आहे ते उत्तर प्रदेश जे आहे त्याची राजधानी आहे उत्तर प्रदेशची राजधानी त्या ठिकाणी आहे आणि योगी आदित्यनाथ हे जे आहेत ते सध्या त्याचं सी एम आहेत योगी आदित्यनाथ तर हे लक्षात ठेवा तसंच बघा त्याचे जे राज्यपाल आहेत ते राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल या सध्या राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत उत्तर उत्तर प्रदेशच्या तर बघा शनिवारी सहा सकाळी दहाच्या सुमारास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नोएडाच्या ठिकाणी सेक्टर ए इन इनमध्ये जिल्हा कोविड रुग्णालयाचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं आणि हे जे रुग्णालय आहे ते दोनशे पन्नास बेडवरती सुरू करण्यात आलं आहे आणि लवकरात लवकर चारशे बेड त्या ठिकाणी पुरवण्यात येतील असे रुग्णालयातील डायलासिस युनिट आणि ता जे लाभ आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर चारशे खाटांचं कोविड समर्पित जे रुग्णालय आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे तर हे प्रश्न लक्षात ठेवा आपल्याला जर या प्रश्... जे प्रश्न आहेत त्याची पी डी एफ फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी लिंक दिलेली आहे तर तेथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घ्या तसेच तुमच्या फ्रेंड्समध्ये देखील त्याला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकडायबद्दलची माहिती मिळेल तसेच बघा आपण सध्या एक महाराष्ट्रामधील एक प्रशासकीय प्रमुख कोड आहे त्याच्यावरती एक झळक या ठिकाणी बघून घेऊयात महाराष्ट्राचे मुख्य सचिव जे आहेत ते सध्या आहेत अजोय मेहता तेरा मे दोन हजार एकोणीसपासून तसेच बघा आपल्या मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव जे आहेत ते आहेत भूषण गगराणी मु मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायाधीश प्रदीप नंदराजो मुख्य माहिती आयुक्त आहेत सुमित मलिक महाराष्ट्र आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत बघा सतीश गवई महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यू पी एस मदान महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत श्री अश्विनी कुमार महाधिव्यक्त आहेत आशुतोष कुंभकोणी तसेच बघा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून संजय बर्व आहेत पोलीस महासंचालक डी जी पी जे आहेत तर सुबोध जयस्वाल हे आहेत महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकचे प्रमुख दैवण भारती लोकायुक्त न्यायाधीश एम एल टहलिनी आहेत उपलोकायुक्त दत्तात्रय पडसणीकर डॉक्टर एस के शर्मा महाराष्ट्र लालजपूत मतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत परमवीर सिंग महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त आहेत स्वाधीन क्षत्रिय तर हे तुम्ही लक्षात ठेवा ह्या ज्या नेमणुका आहेत त्याच्यावरती पेपरला प्रश्न विचारले जातात महाराष्ट्राचे प्रशासकीय प्रमुख आपणास जर या व्हिडिओची पी डी एफ फाईल हवी असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता तसेच हे काही मागील प्रश्न संचाचे पुढील आणि मागील भागाच्या पी डी एफ फाईल्सच्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकताय आपणास हा व्हिडिओ कसा वाटला जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील तसे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग